नमस्कार मित्र मंडळी, आज आपण पर्सनल सेफ्टीच्याबद्दल काहीतरी विषय करणार आहोत. आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स आज आहेत. एकंदरीत आपण 1, 2, 3, 4, 5 टाईपचे प्रोडक्ट्स वेगवेगळे आहेत जे आपण त्या विषयावरती बोलणार आहोत. मेजरली हे प्रोडक्ट आपण ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकतो, पर्सनल सेफ्टीसाठी हे यूज करू शकतो, पर्सनल हायजीनसाठी हे प्रोडक्ट्स यूज करू शकतो. हे अशा प्रकारचे प्रोडक्ट्स युजली तुम्हाला मार्केटमध्ये कोणी बोलताना दिसत नाही किंवा तुम्हाला विकतानाही दिसत नाही. हे तुम्हाला ऑनलाईनवरतीच तुम्ही हे मागवू शकता, काही प्रोडक्ट्स आहेत ते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्यामध्ये बघाल, आपण मेजरली आम्ही ट्रॅव्हलर आहोत, आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग जास्त बनवतो आणि आजपासून नाही, आम्ही पहिल्यापासून ट्रॅव्हलिंग हे आमचं पहिल्यापासूनच आहे, पण ब्लॉग्स बनवणं हे आम्ही आता रिसेंटली चालू केलेलं आहे. सो व्हॉट एवर प्रॉब्लेम्स वी फेस, सो कंटिन्युअस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नॉलेज येतं आणि हाऊ टू गेट रिड ऑफ दिस प्रॉब्लेम्स ते आपल्याला कळतं. मेन विषय असा आहे की जेव्हा आपण सेफ्टीबद्दल बोलतो तेव्हा आपण पैशाच्याबद्दल बोलतो, आपल्या सोन्याबद्दल बोलतो, आपल्या गाडीबद्दल बोलतो किंवा आपण वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलतो, पण ह्या रिन्युएबल आहेत. म्हणजे एखादं समजा पाकिट हरवलं, बँकेचं क्रेडिट कार्ड हरवलं, तर ते आपण परत मागवू शकतो. इट्स व्हेरी इझी टास्क, इट्स नॉट अ बिग टास्क. पण जेव्हा पर्सनल हायजीनवरती आपण विचार करतो किंवा पर्सनल सेफ्टीवरती विचार करतो त्यावेळी आपल्याला भरपूर विचार करून ह्या गोष्टी आणि इझी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल आपण ह्या आज बोलणार आहोत. थोडाफार हा थोडासा नाजूक विषय आहे कारण की ह्याच्या ह्या विषयावरती कोणी बोललं जात नाही. इवन आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या फॅमिली मेंबर्सना आम्ही बोललो की ओके इट्स बेटर इफ यू मेन्शन, म्हणजे हे तुम्ही जर बोललात तर चांगलं राहील, पण ड्यू टू सम रिझन किंवा त्यांना ते दे अनेबल टू प्रॉपरली कम्युनिकेट. ठीक आहे, असो कोण बोलतो आहे ह्याच्यापेक्षा काय विषयावरती बोलतो आहे आणि काय त्याचं इंटेन्शन आहे, पर्सनल सेफ्टी आपल्या पर्सनल हायजीन त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. आता सध्या प्रोडक्ट आपण बाजूला ठेवूया आणि आपण एक एक प्रोडक्टवरती बोलूया. हा एक प्रोडक्ट आहे, दिस इज अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ प्रोडक्ट. मला आय एम 100% शुअर की तो आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा ऑल ओवर इंडियामध्ये जर आपण बघितलं तर 90% to 95% पीपल डझंट नो हे काय प्रोडक्ट आहे ते. आणि हे स्पेशली लेडीजच्या यूजसाठी हे प्रोडक्ट आहे बनवलं गेलं आहे. त्याच्यावरती फार रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाला आणि त्याच्यानंतर हे प्रोडक्ट डेव्हलप केलं गेलं. आणि हे तुम्हाला रबर्सही मिळू शकतं मार्केटमध्ये, सिलिकॉनचंही मिळू शकतं आणि हे प्रोडक्ट तुम्हाला पेपरचंही मिळू शकतं, म्हणजे वन टाइम यूज. बट दिस सिलिकॉन अँड रबर दिस इज मेंट फॉर मल्टिपल यूज, म्हणजे रियुजेबल टाईप हे प्रोडक्ट्स आहेत. पेपर कोन्स पण मिळतात, ते पेपर्सचे कोण तुम्ही वन्स यू यूज यू विल हॅव टू थ्रो इट अवे. ओके, दिस इज रिलेटेड टू लेडीज स्पेशली वेन, म्हणजे असं आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो. सी, सगळ्यात मोठी बाब अशी आहे ट्रॅव्हल करताना आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की वी मस्ट ड्रिंक वॉटर आणि जास्तीत जास्त पाणी. कारण की आपण जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी आपलं रेस्पिरेशन जास्त होतं, आपल्या श्वासोश्वास आपण फिरतो बोलतो त्याच्यामध्ये आपलं डिहायड्रेशन जास्त प्रमाणात होतं. तर अशावेळी आपण जेव्हा पाणी पितो त्यावेळी साहजिक आहे आपल्याला लघवी हा एक विषय आहे, तो नॅचरल आहे, तो होतो. तर काही काय करतं, आता जेंट्स हा विषय आहे की त्यांना तो कुठेही काहीही देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आज इंडियामध्ये, अख्ख्या इंडियामध्ये तुम्ही जर पब्लिक टॉयलेटची जर सिच्युएशन बघितली तर फार वाईट सिच्युएशन आणि फार वाईट कंडिशन आहे. तर अशा ठिकाणी जर तुम्ही कसा यूज करायचा, काय यूज करायचा, कारण की जेंट्सला काही तेवढा मेजर आय होप, म्हणजे मी मेडिकल प्रोफेशनमध्ये जी माणसं आहेत त्यांच्या जर तुम्ही विचाराल तर जेंट्समध्ये आय होप हार्डली 15 to 20% हा काही डिझिजेस होऊ शकतात, युरिनरी डिझिजेस जर त्यांनी रॉंग टॉयलेट्स यूज केले तर, युरिनल्स यूज केल्या तर. पण लेडीजच्या बाबतीत काय, वी आर नॉट सिरियस, नोबडी इज सिरियस अबाउट दॅट. पब्लिक हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आपल्या इंडियामध्ये कुठेही मेंटेन केला जात नाही. मग तुम्ही कोणत्या तरी 3-star, 5-star हॉटेलमध्ये जाऊ शकता आणि ते यूज करू शकता, बट सगळ्यांनाच ते अफोर्ड करू शकतो? सगळेजण 5,000 to 10,000 हॉटेल यूज करू शकतात? नाही, इट इज नॉट पॉसिबल. सो नाऊ आम्ही ह्या गोष्टीवरती कंटिन्युअसली रिसर्च केला आणि देन वी केम टू नो की आपल्याकडे हे इंडियामध्येही काही कशी ऑनलाईन अवेलेबल, आता हे मार्केटमध्ये मिळत मला नाही वाटत लोकल शॉपमध्ये असे काही प्रोडक्ट मिळत असतील, बट दिस इज टाईमली टेस्टेड आणि ह्याच्यावरती ह्या प्रोडक्ट्सवरती भरपूर रिसर्च झाला आहे मार्केटमध्ये आणि ते आलेले आहेत. आपण भरपूर पाणी पितो त्याच्यामुळे कसं असतं, लघवी होणं हे एक नॅचरल प्रोसेस आहे आणि त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा,
काही लोक काय करतात, नाही टॉयलेट खराब आहे मला तुला आलंय पण मला जायचं नाही आहे, अशा वेळी काय होतं तो आपला सी मेन गोष्ट काय, आपण बाहेर फिरायला गेलो आहे आपला नेचरचा आनंद लुटण्यासाठी किंवा आपण वातावरण अनुभवण्यासाठी, आणि तिथे आपण असा विचार करतो नाही मला असं प्लॅटर फुल झालेला आहे किंवा मला रवीला आलेली आहे मी करू शकत नाही, सो आपलं लक्ष विचलित होतं, अशासाठी हे पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट असं आहे की लेडीजसाठी इवन स्टँडिंग पोझिशनमध्ये हे तुम्ही जर प्रॉपरली यूज केलं तर यू कॅन म्हणजे आपण लघवी करू शकतो, अशा प्रकारे हे डिझाईन केलेलं आहे. फक्त हे प्रोडक्ट यूज करायच्या आधी तुम्हाला एकच सजेशन देईन की डोंट डायरेक्टली यूज दिस, बिकॉज तुम्हाला ह्या प्रोडक्टचं यूज करता आला पाहिजे प्रॉपरली. ह्याचं हे जे यू कॅन कॉल इट एज अ सील, हे प्रॉपरली तुम्हाला असं यूज केलं ना तर हे दिस कॅन बी वर्थ, अँड वी आर युझिंग दिस सिन्स 1 इयर, अँड वी विल हायली रेकमेंड दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट. स्टँडिंग पी प्रोडक्ट्स यू कॅन से लाईक दॅट, आणि हे अमेझॉन्सवरती अवेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ द ई कॉमर्स साईट्सवरती अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये मी असे बाहेर कधी विकताना कधी प्रोडक्ट्स हे बघितले नाही आहेत, सो आय विल नॉट टॉक अबाउट दॅट. पण हे साधारण त्याची कॉस्टिंग तुम्हाला 200 रुपये ते 300 रुपयाच्या आसपास एक पीस. आमच्याकडे असे 2 पीस आहेत, आम्ही रेग्युलरली जेव्हा ट्रॅव्हलमध्ये यूज करतो. फक्त एवढंच आहे, ह्याच्यासाठी तुम्ही वेगळे पाउचेस यूज करा, म्हणजे यूज करा, यूज केल्यानंतर सोप जर अवेलेबल असेल तर सोप मी ते क्लीन करा, अँड देन यू कॅन कीप इट इन युअर पॉलिथिन बॅग. आणि जेव्हा तुम्हाला हे स्टोअर करायचे असतील तर त्यावेळी तुम्ही हे जरा चांगले सोपमध्ये हे करून स्वच्छ करून डिसइन्फेक्ट करून मग ते तुम्ही प्रोडक्ट स्टोअर करू शकता फॉर अ लॉंगर पिरियड, अँड देन यू कॅन रियूज इट, देर इज नो इश्यूज ॲट ऑल. ओके, सो हे होतं आपलं एक पहिलं प्रोडक्ट. आता ह्याच गोष्टीच्या रिलेटेड मला बोलायचं आहे सेकंड काही गोष्टी आहेत. हे काही प्रोडक्ट्स आहेत असे फ्रेश वन्स. आता हा जो टिश्यू आहे हा वेट टिश्यू आहे, पण हा वेट टिश्यू आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट नाही आहेत, पण काही काज म्हणजे आय हॅव यूज मेनी टिश्यूज, पण हा एक रिफ्रेशमेंटसाठी आपण हा टिश्यू वापरतो. तर आपल्याकडे भरपूर असे टिश्यू आहेत जे 99.99% तुम्हाला डिसइन्फेक्टंट त्याच्यामध्ये असतो. म्हणजे समजा लेडीजना टॉयलेट सीट यूज करायची असेल, आता इंडियन टॉयलेट असेल तर देर इज नो इश्यू ॲट ऑल, पण समजा कमोड्स असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला जर काही यूज करायचं असेल देन द कम्स. हा एक टिश्यू काढायचा आहे तुम्हाला इथून, असा यू हॅव टू रिमूव्ह दिस, यू हॅव टू यूज द टिश्यू. हा तुम्ही टिश्यू यूज करा आणि तुम्ही क्लीन करा, अँड देन यू कॅन डू द नेक्स्ट थिंग्स. तर असं हे पर्टिक्युलर मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे, आणि मी हे वेगळ्या टाईपचं प्रोडक्ट दाखवलं आहे, पण अशा टाईपचे आपल्याकडे 99.99% वाले पण जॉन्सन्स आणि असे वेगवेगळ्या कंपनीचे आम्ही ते आधी यूज केलेले आहेत. त्याचे अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे आता तो स्टॉक नाही आहे, मी तुम्हाला दाखवलं असतं, सो यू कॅन यूज दिस. सो दिस इज अवर सेकंड प्रोडक्ट, हायली रेकमेंडेड दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट. तुम्ही आजच्या घडीला अशा टाईपचे प्रोडक्ट तुम्ही हे वापरू शकता, जेणेकरून ते इन्स्टंटली डिसइन्फेक्ट करू शकतात त्या सर्फेसला. व्हेरी नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडे, ते इट्स अबाउट द वुमन सेफ्टी ओनली. 2-3 प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत, आजच हे डिलिव्हरी झालेली आपल्या ह्या प्रोडक्टची. सो लेट अस ओपन दिस थिंग. हे जे प्रोडक्ट्स आहेत दोन्ही एकाच कंपनीचे आहेत, पण वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट आहेत. ह्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे, ज्या प्रकारे तुम्ही वाचू शकता, सेल्फ डिफेन्स वुमेन सेफ्टी स्प्रे, नाईट ड्राईव्ह सेफ्टी स्प्रे, सफारी टाईम सेफ्टी स्प्रे, आणि कॅरी ज्वेलरी अँड कॅश द दॅट इज इन मटेरियल. ओके, तर हे प्रोडक्ट्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. इट्स अ व्हेरी व्हेरी स्मॉल प्रोडक्ट, हे एवढे छोटेसे प्रोडक्ट आहेत, पण ह्यांचा ह्यांची जादू आहे ती फार मोठी आहे. मी 2 बॉटल्स मागवलेले आहेत आता आपल्याकडे. ह्यांचा यूज असा आहे, हे पेपर स्प्रे आहेत, हा रेड चिली स्प्रे आहे आणि हा आहे पेपर स्प्रे. ह्यांचा यूज असा आहे की तुम्ही ह्याची महती एवढी आहे की मार्केटमध्ये तुम्ही जर रिव्ह्यूज किंवा रिसर्चमध्ये वा ऐकत असाल, स्पेशली हे अमेरिकेमध्ये जास्त यूज केले जातात, इंडियामध्ये एवढं नॉलेज नाही आहे लोकांना,
मोठे प्रोडक्ट यूज केले नाही जात तेवढे, बट मी प्रत्येक स्त्रियांना, ज्या स्त्रियांना नाही जेंट्सना पण मी हे रेकमेंड करीन, जे नाईट ड्राईव्ह करतात किंवा जे रात्री वेळी उशिरा ट्रेनने ट्रॅव्हल करतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात किंवा रिक्षा यूज करतो, आपण जेव्हा रिक्षा यूज करतो त्यावेळी आपण विचार करतो, अरे हा म्हणजे एखादी लेडी असेल तर अरे हा माणूस चांगला आहे की नाही, मी एकटीच रिक्षात बसते. सो ॲट दॅट टाईम दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट कॅन बी यूज. हे प्रोडक्ट असे आहेत जे माझं नॉलेज आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो, हे 50 ह्याच्यावरतीच लिहिलेलं आहे, ह्याच्यामधून 50 वेळा तुम्ही ब्लास्ट देऊ शकता. म्हणजे आपण साधा परफ्यूम यूज करतो तसंही यूज करायचं, बट बी केअरफुल, हे तुम्ही तुमच्या एक्स्ट्रीम लास्ट स्टेजमध्ये हे यूज करा, त्याच्या आधी तुम्ही हे यूज नका करू. माइट बी समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन वेगळं असेल, फक्त हे कीप इट हँडी इन युअर पॅक किंवा तुमच्या हातामध्ये हे हँडी ठेवा. त्याने काय होईल, हे तुमच्या हातामध्ये असेल किंवा रिक्षात तुम्ही बसत आहे तेव्हा तुम्ही हातामध्ये घेऊ शकता. ह्याचा यूज इथे दिलेला आहे त्यांनी. हे बघा, पॉवरफुल स्प्रे 15 फीटपर्यंत ह्याचा इम्पॅक्ट जाऊ शकतो. आणि हा एकदा यूज केल्यानंतर, हा दोघांपैकी कोणताही स्प्रे तुम्ही यूज केल्यानंतर, समोरचा व्यक्ती ऑलमोस्ट 40 मिनिट्सपर्यंत ब्लाइंड होतो. एक व्यक्ती असेल, दोन व्यक्ती असेल, कोणीही असू दे, तुम्ही ह्याच्यामधून 50 शॉट्स मारू शकता. ह्या पर्टिक्युलर प्रोडक्टची कॉस्ट आय होप अराउंड 250 रुपयाच्या आसपास काहीतरी कॉस्टिंग आहे एका स्प्रेची. मी असे दोन मागवलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचे, पण हा लाईक डिओड्रंट आपण मारतो तशा टाईपचाच प्रोडक्ट आहे. पण हा लिपस्टिक साईज आहे, जरासा मोठा आहे, आपण इझिली आपण आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतो आणि इन केस ऑफ इमर्जन्सी वी कॅन यूज इट अप. अबाउट 15 फीट लॉंगपर्यंत हा मारू शकतो आपण, आणि ह्याच्यामध्ये एका बॉटलमधून आपण अराउंड 50 ब्लास्ट मारू शकतो. सो दिस इज द व्हेरी व्हेरी यूजफुल प्रोडक्ट. आणि मी हे स्वतः सध्या मी दोन मागवले, म्हणजे एक मी माझ्या वाईफकडे किंवा मुलीकडे देईन, आणि एक मी माझ्या, मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो नाईटला त्यावेळी हे माझ्या एका ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला मी हे नीट, आणि मी प्रत्येक ड्रायव्हर्सना हे सांगेन जे लॉंग ड्राईव्ह करतात किंवा जे नाईट ड्राईव्ह करतात, त्यांना मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगेन की हे एक पर्टिक्युलर स्प्रे 250 रुपयाचा आहे, तो तुम्ही ठेवा. सी, अमेरिकेमध्ये तुम्ही जर बघाल, ऑस्ट्रेलियामध्ये बघाल, युरोपमध्ये बघाल, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, स्पेशली गन्स ते यूज करतात. आणि एक गनची कॉस्ट आहे साधारण आपल्या इंडियामध्ये बघा तर 3 ते 4 लाख रुपये प्लस लायसन्सेस आणि ऑल दोज हेडॅक असतो. पण बेटरली नॉट टू यूज 3-4 लाख रुपयाच्या वस्तू यूज करण्यापेक्षा आपण हे जर 200-300 रुपयाचं यूज केलं मटेरियल आणि आपण आपली सेफ्टी बघितली तर ऑलवेज दॅट इज रेकमेंडेड. तर अशा प्रकारचे हे प्रोडक्ट्स आहेत, हायली रेकमेंडेड फ्रॉम माय साईड. जे कोणी ट्रॅव्हलर्स आहेत, हायकिंग करतायत, जंगलामध्ये आहेत, सी असं तुम्ही जेव्हा जाता, मी जेव्हा बिकॉज पीपल आस्क मी, मला लोकांनी हा प्रश्न विचारला, तुम्ही जंगलामध्ये जाता, तुम्ही ट्रॅव्हल करता, त्यावेळी व्हॉट इज, वेअर इज द सेफ्टी? तर त्यावेळी मला हा प्रश्न असा पडला की नाही काहीतरी केलं पाहिजे आपण. सो आय स्टार्टेड रिसर्चिंग अबाउट दिस प्रोडक्ट. आणि काही प्रोडक्ट माझ्याकडे ऑलरेडी आधीपासून होते आणि हे प्रोडक्ट्स मी सध्या आता मागवलेले आहेत. आता अनबॉक्सिंग जे करतो आहे ते न्यू प्रोडक्ट्स आहेत, ते मी मागवलेले आहेत सध्या. मेजरली कसं आहे माहिती आहे, हे माणसांवरती पण यूज करू शकतो आणि ॲनिमल्सवरती पण यूज करू शकतो. समजा तुम्ही रात्री कॅम्पिंग करत आहात, समजा एखादा कोणता ॲनिमल समजा तुमच्याकडे आला, तर डायरेक्टली यू कॅन यूज इट अप अँड यू कॅन सेव्ह युअर टाईम, यू कॅन सेव्ह युअर लाईफ. तुम्ही हे 40 मिनिट्ससाठी त्या पर्टिक्युलर व्यक्तीला यू कॅन मेक हिम ब्लाइंड अँड यू कॅन फाइंड आउट अ वे आउट ऑफ इट. ओके, सो आपलं हे पुढचं प्रोडक्ट आपण ह्याच्यावरती जाऊया, ह्या प्रोडक्टबद्दल जास्त बोलूया नको. हे प्रोडक्ट आहे स्पेशली लेडीजसाठीच आहे हे प्रोडक्ट. ॲमेझॉनची पॅकिंग जबरदस्त, कधी 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 फार फोल पॅकिंग करतात ते. कधी अगेन, दिस प्रोडक्ट इज अ पी सेफ, हा ब्रँड आहे. तुम्हाला मी हे सांगायचं राहिलं, हा पण हे पण प्रोडक्ट तुम्हाला पी सेफमधून मिळू शकतं आणि हा पण एक पी सेफ म्हणून एक ब्रँड आहे. पी सेफ म्हणजे हा तेच तोच विषय आहे, लघवी करण्यासाठी. आपण टॉयलेट सीट्स असतात त्या क्लीन नसतात, तो डायरेक्टली यू कॅन यूज दिस आणि तुम्ही त्याला, हा पण 50 ml आहे आणि हे आधीचे स्प्रे पण 50 ml चेच आहेत. ओके, 55 ml चे आहेत हे. वी विल टॉक अबाउट दिस. हे टॉयलेट सीट सॅनिटायझर आहेत, आपण जसे हाताला आपण वापरतो आणि सॅनिटाईज करतो, हे स्पेशली दीज टू प्रोडक्ट्स आर मेंट फॉर टॉयलेट्स. तर हे माझ्याकडून हे मी आम्ही आधीपासून वापरतो आहे म्हणून मी तुम्हाला हे रेकमेंड करेन. हायली रेकमेंडेड हे प्रोडक्ट्स आहेत, जेणेकरून जर इंग्लिश मी तर सांगेन, जे जिथे कुठेही तुम्ही पब्लिक टॉयलेट यूज करत आहे स्पेशली लेडीज, हे यूज करा प्रोडक्ट.
हार्डली तुम्हाला 200-300 रुपयाला हे प्रोडक्ट्स मिळतात अँड डीज आर व्हेरी वर्थ. कारण काय, एखादा डिझीज घेऊन येणार, बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं, युरिनरी इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला तो त्रास होतो, आणि आपण जो आमच्या घरातही त्रास झालेला आहे, त्याच्यानंतर आम्ही रिसर्च केली आणि हे प्रोडक्ट्स आम्ही यूज करायला सुरुवात केली. आणि तो त्रास घेऊन आपण नंतर मग डॉक्टरला शोधण्यापेक्षा वी विल बी वेस्टिंग अवर मोर टाइम ऑन इट. आम्हाला तर एक वेळी असं झालं होतं, एक आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही एका 4 दिवसाच्या टूरवर होतो, आणि त्या टूरमध्ये आम्हाला इन्फेक्शन, आमच्या घरातल्या लेडीजना, हा माझ्या वाईफला हा इन्फेक्शन झालं, आणि त्याच्यानंतर मग शी हॅज टू मेड 2-3 ऑपरेशन्स ते त्याच्यामधून, म्हणजे इट वॉज सो सिव्हिअर इन्फेक्शन. कारण की जेव्हा ही गोष्ट झाली त्यावेळी मल्टिपल वेगवेगळे सिमटम्स आले आणि वी अनेबल टू डू इट, म्हणजे आम्ही ते इमिडिएटली तेवढं क्युअर करू शकलो नाही. बट इफ जर हे त्या ह्या जर गोष्टी माझ्याकडे त्यावेळी अवेलेबल असत्या, तर आय वुड हॅव डिसइन्फेक्टेड द सर्फेस. सो बघा, स्पेशली आपण जेव्हा बाहेर जातो, समजा ऑन हायवे आपण समजा कोणते ढाबे यूज करतो, वी डोंट नो वॉट काइंड ऑफ पीपल आर कमिंग, ते साफ करतायत की नाही, टॉयलेट क्लीन करतायत. भले ते एखादी टॉयलेट सीट तुम्हाला एकदम क्लीन दिसेल, पण ती डिसइन्फेक्टंट त्याच्यावरती आहे की नाही, डिसइन्फेक्टंट झालेलं आहे की नाही, ते मोर इम्पॉर्टंट आहे. म्हणून आय विल रेकमेंड दिस काइंड ऑफ प्रोडक्ट. दीज आर कॉस्टिंग व्हेरी व्हेरी लो, म्हणजे 250-300 रुपयामध्ये तुम्हाला एक साधी सेफ्टी मिळते, आणि वे ऑफ हाऊ टू यूज इट तेही दिलं आहे. शेक द बॉटल फर्स्ट, स्प्रे फ्रॉम 25 सेंटीमीटर डिस्टन्स, म्हणजे 25 सेंटीमीटर डिस्टन्स, 1.5 फुटावरून तुम्ही हे मारायचं आहे. वेट फॉर 10 सेकंड्स, तुम्हाला 10 सेकंडसाठी थांबायचं आहे, तो जो काही स्प्रे मारलेला आहे तो इव्हॅपरेट होण्यासाठी थांबायचं आहे, अँड देन यू कॅन यूज द टॉयलेट सीट. सो दीज ऑल प्रोडक्ट्स आय एम रेकमेंडिंग टू यूज यू ऑल गाईज. अँड मला तरी एवढंच बोलायचं आहे की हे जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला आता सांगितलेले आहे, ते सगळे प्रोडक्ट्स यूज करा. स्पेशली जर ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी तुम्ही जर कधी फिरत असाल, आणि मी हे स्वतः टाइमली टेस्टेड प्रोडक्ट्स आहेत, हे आम्ही रेग्युलर वापरतो असे टाईपचे प्रोडक्ट्स, आणि ह्यांचे रिझल्ट फार चांगले आहेत. आता लास्ट बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोडक्ट, हे एक प्रोडक्ट असं आहे, हे इट्स लाईक अ सेफ्टी नाईफ, और ह्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काहीही बोलू शकता, पण ही अशी एक गोष्ट आहे, तुम्हाला ही अमेझॉनवरती आरामात अवेलेबल आहे. तुम्हाला हे मल्टीपर्पज आहे, स्पेशली मी ही यूज करतो कारण की समजा इन केस ऑफ एनी ॲक्टिव्हिटी किंवा इन केस ऑफ एनी ॲक्सिडेंट, मी जेव्हा कोणतेही जंगल ट्रेल करतो, आय एम अलोन, म्हणजे मी माझ्या फॅमिलीबरोबर अलोन असतो, पण ही गोष्ट माझ्या हातामध्ये नेहमी ठेवलेली असते. आणि मेन म्हणजे आय ओपन दिस, हा जो भाग आहे हा मी नेहमी ओपन ठेवतो. आय यूज इट लाईक दिस. ही जी वस्तू आहे ती माझ्या हातामध्ये नेहमी ओपन असते जेव्हा मी जंगल ट्रेल करत असतो, कारण की आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ पीपल, कोणते ॲनिमल कधीही माझ्यावरती अटॅक करू शकता. ही फार शार्प नाईफ आहे, अशी ही शार्प नाही आहे, पण जेव्हा मी ही जेव्हा यूज करीन, त्यावेळी ह्याचा जो कट आहे तो फार लाँग कट ह्याच्यामधून येणार आहे, त्याच्यामुळे मी ही यूज करू शकतो, इझिली यूज करू शकतो, आणि आय ऑलवेज कीप इट इन माय हँड, इवन वेन आय एम डुईंग नाईट ड्रायव्हिंग. नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी पण ही मी सेफ्टी टूल म्हणून माझ्या हाताशी किंवा पायाशी बाजूला समोरच ठेवलेली असते ही यूज. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही वापरू शकता, जसे हे स्क्रूड्रायव्हर आहे, नॉर्मल तुम्हाला समजा बॉटल ओपनर आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, हा फिलिप स्क्रू आहे, स्क्रू हेड आहे तो स्क्रूड्रायव्हरचा, वेगवेगळ्या टाईपचे मिळतात. 500-600 रुपयापर्यंत हा यूज करू शकता तुम्ही हे. आणि मेजरली मी ही गोष्ट ह्याच्यासाठीही यूज करू शकतो, समजा एखाद इन केस ऑफ एनी ॲक्सिडेंट इफ इट हॅपन्स, आय कॅन कट द बेल्ट, सीट बेल्ट जो आहे तो मी तो कट करू शकतो, इन केस, म्हणजे आजपर्यंत असं काही घडलं नाही आहे, पण इन केस ऑफ एनीथिंग, एनी इमर्जन्सीज, आय कॅन कट द सीट बेल्ट विथ दिस नाईफ. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा जो पॉइंटेड भाग आहे, ह्या पॉइंटेड भागामुळे मी आय कॅन ब्रेक द ग्लास इझिली. तुम्ही जर ही साईड कुठचीही वापरली तर गाडीची काच फुटणार नाही, लक्षात ठेवा. गाडीची जी काच तुम्हाला फोडायची असेल तर तुम्हाला हाच पॉइंटेड भाग यूज करायचा आहे, जेणेकरून काच पटकन फुटेल आणि काचेच्या एक्झॅक्टली सेंटरला तुम्हाला हे हिट करायचं आहे. असा हा प्रसंग कुणावर येऊ नये, तरी पण ॲज अ प्रिकॉशनरी मेजर, कारण की मी हे बघितलेलं आहे, माझ्या स्वतःबरोबर एकदा झालं होतं, माझी गाडीमध्ये माझी की राहिली होती, आय वॉज ट्राईंग टू हिट इट विथ अ मेटल रॉडनी, मी हिट करायला प्रयत्न करत होतो काच फोडण्यासाठी, ती काच काही फुटली गेली नाही. आणि देन आय डीड अ रिसर्च आउट ऑफ इट की बाबा का काच फुटली नाही गेली, कारण की ती काच तशीच टेम्पर्ड ग्लास आहे, ती तशाच प्रकारे बनवली आहे. तर मी आज हे तुम्हाला सांगतो, हे तुम्ही यूज करू शकता पॉइंटेड थिंग, अँड यू कॅन इझिली ब्रेक द ग्लास.
तुम्हाला हे विद इन वन और टू हिट्स मध्ये ती ग्लास ब्रेक होऊ शकते आणि यू कॅन कम आउट ऑफ द व्हेकल, और इफ यू वॉन्ट टू ओपन द व्हेकल यू कॅन डू इट. सो दिस ऑल थिंग्स अबाउट द ह्युमन सेफ्टी अँड पर्सनल सेफ्टी, पर्सनल हायजीन मी आज शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ह्या प्रोडक्ट अवेलेबल होत नसतील, देन लेट मी नो, आय विल शेअर यू द लिंक्स फॉर इट. अँड थँक्यू व्हेरी मच. आणि आमचे येणारे पुढचे ब्लॉग्स तुम्ही बघत राहा. आणि वी आर प्लॅनिंग फॉर सम 4 days सम टूर, सो आय होप यू विल लाईक दोज थिंग. अँड थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.